चुकीच्या पद्धतीने ब्लश लावल्यामुळे आपल्या चेहऱ्याचा आकारच बदलू शकतो. येस, आता समजा जर तुमचा चेहरा बारीक आहे आणि जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने ब्लश लावलं तर तुमचा चेहरा अजूनच जास्त बारीक दिसू शकतो. किंवा तुमचा जर चेहरा छान गोल आणि गुबगुबीत आहे आणि जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने ब्लश लावताय तर तुमचा चेहरा अजूनच मोठा किंवा गोल दिसू शकतो. त्यामुळे चेहऱ्यानुसार योग्य प्रकारे ब्लश नेमकं लावायचं कसं हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. सो येस, लेट्स स्टार्ट. सो सर्वात आधी आपण जाणून घेऊया की ज्यांचा चेहरा गोल आहे किंवा छान गुबगुबीत आणि थोडासा मोठा आहे त्यांनी कशा पद्धतीने ब्लश लावायचं. आता ज्यांचा चेहरा गोल आहे त्यांनी ऑब्व्हियसली अशाच पद्धतीने ब्लश लावायचा आहे जेणेकरून त्यांचा चेहरा थोडासा बारीक दिसेल आणि थोडंसं त्या चेहऱ्यामध्ये स्ट्रक्चर ॲड होईल. याकरिता तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला ब्लश घ्यायचं आहे. मी इथे फेसेस कॅनडाचं ब्लश वापरते. आणि ब्लश लावताना तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या गालाच्या वरच्या भागापासून म्हणजे हा जो भाग आहे ना हा भाग इथपासून तुम्हाला सुरुवात करायची आहे. मध्यभागी इथे तुम्हाला ब्लश नाही लावायचं आहे, तुम्हाला इथपासून सुरुवात करायची आहे आणि ते ब्लश असं तुम्हाला वरती न्यायचं आहे. इथून तुम्हाला सुरुवात करायची आहे आणि हे ब्लश तुम्हाला अशा वरच्या दिशेला न्यायचं आहे जेणेकरून तुमच्या चेहऱ्याला असा लिफ्टेड लुक मिळेल आणि तुमचा चेहरा ऑटोमॅटिकली थोडासा बारीक दिसेल आणि त्यामध्ये स्ट्रक्चर ॲड होईल. तुम्ही जर इथे मध्यभागी अगदी गालांवरती किंवा आपण चीक्स ज्याला म्हणतो त्याच्यावरती जर तुम्ही ब्लश लावलं ना तर तुमचा चेहरा अजूनच गोल आणि थोडासा गुबगुबीत जास्त दिसेल. त्यामुळे जर तुम्हाला लिफ्टेड लुक हवा असेल, चेहरा थोडासा बारीक दिसावा असं वाटत असेल तर अशा पद्धतीने तुम्हाला ब्लश लावायचा आहे जेणेकरून चेहऱ्यामध्ये तुमचा एक लिफ्ट क्रिएट होईल. तुम्ही बघू शकता, मला माहिती नाही आता कॅमेरामध्ये ते व्यवस्थित कॅच होतंय की नाही, पण मी ज्या पद्धतीने ब्लश लावलंय ना त्यामुळे माझ्या चेहऱ्याला एक लिफ्ट मिळालाय. आता माझा चेहरा मुळातच बारीक आहे सो मी अशा पद्धतीचं ब्लश लावत नाही कारण ते अजूनच बारीक दिसेल, पण तुमचा जर चेहरा गुबगुबीत असेल तर तुम्हाला या पद्धतीने ब्लश लावायचं. आता जर तुमचा चेहरा बारीक असेल माझ्यासारखा किंवा उभा असेल तर मग कशा पद्धतीने ब्लश लावायचं हे आपण जाणून घेणार आहोत. आता मी जी पद्धत सांगणार आहे त्या पद्धतीने जर ब्लश तुम्ही लावलं तर तुमचा चेहरा थोडासा गुबगुबीत दिसेल आणि थोडासा गोल दिसायला लागेल आणि थोडासा व्हॉल्यूम म्हणता येईल तुमच्या चेहऱ्यामध्ये ॲड होईल. सो आता चेहरा बारीक दिसावा म्हणून आपण काय केलं होतं, इथून इथपर्यंत ब्लश लावला होता, पण चेहरा थोडासा जाड दिसावा, जास्त बारीक दिसू नये म्हणून आपल्याला काय करायचं आहे, अगदी गालांवरती मस्त असं इथे ब्लश लावून घ्यायचं आहे जेणेकरून चेहऱ्यामध्ये तो व्हॉल्यूम क्रिएट होईल. तुम्ही बघू शकता दोन्ही साईडचा डिफरन्स, इथला माझा चेहरा थोडासा बारीक दिसतोय आणि हा जो भाग आहे इथला जो भाग आहे तो बारीक दिसतोय आणि हा जो भाग आहे तो कम्पॅरेटिव्हली थोडासा गुबगुबीत दिसतोय, थोडासा गोल दिसतोय. आय एम नॉट शुअर की कॅमेरामध्ये एवढा डिफरन्स कॅच होतोय का, पण मी जेव्हा स्वतः बघते ना तेव्हा मला तो जो फरक आहे तो क्लिअरली जाणवतोय. तुम्ही सुद्धा सांगा कमेंट्समध्ये नक्की की तुम्हाला तो फरक जाणवलाय का. अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात आलंच असेल तुमचा जर चेहरा छान गुबगुबीत असेल, गोल असेल तर तुम्हाला असा लिफ्टेड लुक मिळण्यासाठी या पद्धतीने ब्लश लावायचा आहे, पण तुमचा जर चेहरा बारीक असेल तर तुम्हाला गालांच्या मध्यभागी तुमचे जे चीक बोन्स आहेत त्यावरती तुम्हाला मस्त ब्लश लावून घ्यायचं आहे जेणेकरून तुमचा चेहरा थोडासा गोल आणि गुबगुबीत दिसेल. अशा पद्धतीने ब्लश लावण्याची योग्य पद्धत कोणती हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलंय आणि चेहऱ्यानुसार ब्लश कसा लावायचा हे सुद्धा पाहिलंय. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, लोकमत सखीला इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी.